भर पावसात आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं मुक्ताई नगरात आगमन झालंय. तब्बल 45 दिवसानंतर आदिशक्ती मुक्ताईची पालखी पांडुरंगाचं दर्शन घेऊन मुक्ताई नगरमध्ये दाखल झाली. शेकडो दिंड्या या सोहळ्यामध्ये दाखल झाल्या होत्या. कोपरगाव येथील जनसन्मान रॅलीच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली स्वागत कमान पडून एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. सुदैवाने यात महिला थोडक्यात वाचली. यामध्ये तिला डोक्याला दुखापत झाली. पंढरपूरची वारी पूर्ण करत संत गजानन महाराजांची पालखी 2 महिन्याचा पायी प्रवास करून स्वगृही शेगावला परतणार आहे. या पालखीचा खामगाव शहरामध्ये शेवटचा मुक्काम होता. खामगाव शहरामध्ये पालखीचं आगमन झालं. समस्त खामगावकरांकडून या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील ताडाळी कामतघर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर जुनी ताडाळी ते नवी ताडाळी दरम्यानचा सुमारे 1 किलोमीटरच्या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असून रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते येता बोध या ठिकाणी वाहन चालकांना होत नाही. संपूर्ण 1 किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये अक्षरशः पाण्यातील होडीसारखे हेलकावे खात वाहन चालकांना आपली वाहनं चालवावी लागत आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विधानभवनावर लॉग मार्च काढण्यात आला. क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असा इशारा समितीकडून देण्यात आला. यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा लॉग मार्च काढण्यात आला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह वाढत वीज दर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट मीटरवर तात्काळ निर्णय घेण्यात यावेत अशा विविध मागणींसाठी हा लॉग मार्च काढण्यात आला होता. गोंदिया शहराला 2 भागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे. मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने बातमी दाखवली होती. याची दखल घेत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मंजुरी दिली आहे. यामुळे नार पार गिरणा नदी खोऱ्यातून 10.64 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. या पाण्याचा लाभ नाशिक जळगाव जिल्ह्यामधील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. नाशिक जिल्ह्यामधील बहुतेक भागामध्ये वरच्या पावसावर कोथिंबीरीचं पीक घेतलं जातं. मात्र सध्या नाशिक मंडीमध्ये कोथिंबीरीला साधारण 1000 ते 1500 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. सध्या मजुरीचे दर हे 300 रुपये रोज आहे तर भाजीपाला नेण्यासाठी जी वाहतूक करावी लागते त्याचे दर 1000 ते 1500 रुपये आहेत. यामुळे चांदवड तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झाले. नगर जिल्ह्यामधील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणामधून पाणी सोडण्यात आलं. या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचे तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे. गेल्या 5 दशकांपासून चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहणाऱ्या निळवंडे धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण बघायला मिळणार आहेत. मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आरडीएक्स ठेवत असल्याचा धमकीचा फोन जीआरपीला आल्याने रेल्वे पोलिसांची चांगलीच तारांब उडाली. यानंतर रेल्वे स्थानकाचा शोध घेण्यात आला परंतु पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये. नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. डोंबिवलीमधील श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 150 किलो चांदी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. डोंबिवलीमधील ग्रामदेवता श्री गणेश मंदिराला नांदेडच्या सुमित मोगरे या व्यावसायिकाने 31 किलो चांदी अर्पण केली आहे.
धाराशिव सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाला धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून मोठा विरोध केला जातोय. धाराशिव जिल्ह्यामधील 33 गावांचा या महामार्गामध्ये समावेश असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय. जमिनीचे भूसंपादन करावे, अन्यथा सुरत चेन्नई महामार्ग रद्द करावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी केली आहे. पांचाळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठं महत्व आहे. यामध्ये 7 दिवस विविध प्रकारचे संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात आलंय. भंडारा जिल्ह्याच्या पाथरी येथील रूपलाल वलथरे बैल धुण्याकरता नदीत उतरला असता नदीच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून गेला. गावातील लोकांना याची माहिती होत्याच गावकऱ्यांनी शोधाशोध केली, पण ठाम पत्ता लागला नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी भंडारा येथील आपत्ती व्यवस्थापन चमू बोलावलं, मात्र 2 दिवस रेस्क्यू करून देखील पत्ता लागलेला नाही. त्यामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यामध्ये उतरू नये असा सल्ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय. मध्य पूर्वेतील इंडियाने तणावामुळे एअर इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे जाणारी सर्व उड्डाणे तत्काळ रद्द केली आहेत. एअर इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. पुढील घोषणा होईपर्यंत उड्डाणे बंद राहतील असं एअरलाइन्सने म्हटलंय. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 150 किलो चांदी अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. अनेक भक्तगण आपल्या परीने गणराया चरणी आपली भेट श्रद्धेपोटी अर्पण करतात. डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे एक नांदेडचे व्यावसायिक मित्र सुमित मोगरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 31 किलो चांदी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या साक्षीने मंदिर संस्थानला दिली. या कार्यक्रमाला मंदिरातर्फे आणि संस्थेतर्फे विश्वस्त मंडळी उपस्थित होती. विनोदाचे बादशाह अभिनेता विजय कदम यांची कर्करोगाबरोबरची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांचं दीर्घकाळ आजाराने निधन झालंय. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला शोककळा पसरली आहे. विनेश फोगट प्रकरणी निर्णय लांबणीवर. ऑलिम्पिक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेणार निर्णय. ठाण्यामध्ये शिवपाठा मनसेमध्ये राडा. उद्धव यांच्या गाडीवरती शेण फेकलं. मनसैनिक थेट उद्धव यांच्या कार्यक्रमात घुसले. सत्तेमध्ये येताच ठाण्याची वसुली टोळी तुरुंगात जाणार. शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव यांची भविष्यवाणी. महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव यांनी घ्यावी. संजय राऊत यांची जाहीर विनंती. महाजन मुंडेना पाडणार मनोज जरांग यांची भीमगर्जना. नाव जरांगेचं, राजकारण उद्धव पवारांचं. राज ठाकरे यांचा उद्धव पवारांवरती हल्लाबोल. आरक्षण द्या पण आर्थिक निकषांवरती आरक्षणाला विरोध नाही, राज यांची भूमिका. राजांना वंचितांचं दुःख काय कळणार, राजप आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. आंदोलन मराठ्यांसाठी, फायदा मात्र मुसलमानांना. जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना. भाजप आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल.
राज्य आंदोलन समितीकडून विधानभवनावर लॉंग मार्च काढण्यात आला. क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असा इशारा समितीकडून देण्यात आला. यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा लॉंग मार्च काढण्यात आला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह वाढत वीज दर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट मीटरवर तात्काळ निर्णय घेण्यात यावेत अशा विविध मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला होता. गोंदिया शहराला दोन भागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे, मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने बातमी दाखवली होती, याची दखल घेत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मंजुरी दिली आहे. यामुळे नार पार गिरणा नदी खोऱ्यातून 10.64 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. या पाण्याचा लाभ नाशिक जळगाव जिल्ह्यामधील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. नाशिक जिल्ह्यामधील बहुतेक भागामध्ये वरच्या पावसावर कोथिंबीरीचं पीक घेतलं जातं, मात्र सध्या नाशिक मंडीमध्ये कोथिंबीरीला साधारण 1,000 ते 1,500 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. सध्या मजुरीचे दर हे 300 रुपये रोज आहे, तर भाजीपाला नेण्यासाठी जी वाहतूक करावी लागते त्याचे दर 1,000 ते 1,500 रुपये आहेत. यामुळे चांदवड तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेत. नगर जिल्ह्यामधील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडी धरणामधून पाणी सोडण्यात आलं. या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचे तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे. गेल्या 5 दशकांपासून चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहणाऱ्या निळवंडी धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण बघायला मिळणार आहेत. मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आरडीएक्स ठेवत असल्याचा धमकीचा फोन जीआरपीला आल्याने रेल्वे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यानंतर रेल्वे स्थानकाचा शोध घेण्यात आला, परंतु पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये. नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. डोंबिवलीमधील श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 150 किलो चांदी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. डोंबिवलीमधील ग्रामदेवता श्री गणेश मंदिराला नांदेडच्या सुमित मोगरे या व्यावसायिकाने 31 किलो चांदी अर्पण केली आहे. धाराशिव सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाला धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून मोठा विरोध केला जातोय. धाराशिव जिल्ह्यामधील 33 गावांचा या महामार्गामध्ये समावेश असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय. जमिनीचे भूसंपादन करावे, अन्यथा सुरत चेन्नई महामार्ग रद्द करावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी केली आहे. पांचाळे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठं महत्व आहे. यामध्ये 7 दिवस विविध प्रकारचे संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात आलंय. भंडारा जिल्ह्याच्या पाथरी येथील रूपलाल वलथरे बैल धुण्याकरता नदीत उतरला असता नदीच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून गेला. गावातील लोकांना याची माहिती होत्याच गावकऱ्यांनी शोधाशोध केली, पण ठांग पत्ता लागला नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी भंडारा येथील आपत्ती व्यवस्थापन चमू बोलावलं, मात्र 2 दिवस रेस्क्यू करून देखील पत्ता लागलेला नाही, त्यामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यामध्ये उतरू नये असा सल्ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय. मध्य पूर्वेतील इंडियाने तणावामुळे एअर इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे जाणारी सर्व उड्डाणे तत्काळ रद्द केली आहेत. एअर इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. पुढील घोषणा होईपर्यंत उड्डाणे बंद राहतील असं एअरलाइन्सने म्हटलं आहे.
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 150 किलो चांदी अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. अनेक भक्तगण आपल्या परीने गणराया चरणी आपली भेट श्रद्धेपोटी अर्पण करतात. डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे एक नांदेडचे व्यावसायिक मित्र सुमित मोगरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 31 किलो चांदी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या साक्षीने मंदिर संस्थानला दिली. या कार्यक्रमाला मंदिरातर्फे आणि संस्थेतर्फे विश्वस्त मंडळी उपस्थित होती. विनोदाचे बादशाह अभिनेता विजय कदम यांची कर्करोगाबरोबरची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांचं दीर्घकाळ आजाराने निधन झालंय. त्यांच्या जाण्याने मराठी कला विश्वाला शोककळा पसरली आहे. साजरा करा स्वातंत्र्य दिवस जय महाराष्ट्र सोबत. आम्हाला पाठवा तुमच्या मुलांनी रंगवलेला तिरंगा, वयोगट 3 ते 12 वर्ष. हा रंगवलेला तिरंगा हातात धरून आपलं नाव, शाळा आणि इयत्ता सांगून म्हणायचा आहे जय हिंद. हा व्हिडिओ व्हॉट्सअप करा 89 76 76 92 69 या क्रमांकावर. तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत 13 ऑगस्ट पूर्वी आला पाहिजे. व्हिडिओ बनवताना कॅमेरा आडवा धरा. उत्तम प्रकाश योजनेतच छायाचित्रण करा. सुस्पष्ट आवाज असला पाहिजे. उत्तम गुणवत्तेचे व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वृत्तवाहिनीवर प्रसारित होतील. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विधान भवनावर लॉंग मार्च काढण्यात आला. क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या विधान भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असा इशारा समितीकडून देण्यात आला. यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा लॉंग मार्च काढण्यात आला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह वाढत वीज दर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट मीटरवर तात्काळ निर्णय घेण्यात यावेत अशा विविध मागणींसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला होता. गोंदिया शहराला 2 भागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे. मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने बातमी दाखवली होती. याची दखल घेत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मंजुरी दिली आहे. यामुळे नार पार गिरणा नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाण्याचा वापर होणार आहे. या पाण्याचा लाभ नाशिक जळगाव जिल्ह्यामधील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. नाशिक जिल्ह्यामधील बहुतेक भागामध्ये वरच्या पावसावर कोथिंबीरीचं पीक घेतलं जातं. मात्र सध्या नाशिक मंडीमध्ये कोथिंबीरीला साधारण 1,000 ते 1,500 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. सध्या मजुरीचे दर हे 300 रुपये रोज आहे, तर भाजीपाला नेण्यासाठी जी वाहतूक करावी लागते त्याचे दर 1,000 ते 1,500 रुपये आहेत. यामुळे चांदवड तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झाले. नगर जिल्ह्यामधील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणामधून पाणी सोडण्यात आलं. या पाण्यामुळे शेकडो गावातील पिण्याचे तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे. गेल्या 5 दशकांपासून चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहणाऱ्या निळवंडे धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण बघायला मिळणार आहेत. मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आरडीएक्स ठेवत असल्याचा धमकीचा फोन जीआरपीला आल्याने रेल्वे पोलिसांची चांगलीच तारांब उडाली. यानंतर रेल्वे स्थानकाचा शोध घेण्यात आला, परंतु पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये. नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.
डोंबिवलीमधील श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 150 किलो चांदी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. डोंबिवलीमधील ग्रामदेवता श्री गणेश मंदिराला नांदेडच्या सुमित मोगरे या व्यावसायिकाने 31 किलो चांदी अर्पण केली आहे. धाराशिव सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाला धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून मोठा विरोध केला जातोय. धाराशिव जिल्ह्यामधील 33 गावांचा या महामार्गामध्ये समावेश असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय. जमिनीचे भूसंपादन करावे, अन्यथा सुरत चेन्नई महामार्ग रद्द करावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी केली आहे. पांचाळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठं महत्व आहे. यामध्ये 7 दिवस विविध प्रकारचे संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात आलंय. भंडारा जिल्ह्याच्या पाथरी येथील रूपलाल वलथरे बैल धुण्याकरता नदीत उतरला असता नदीच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून गेला. गावातील लोकांना याची माहिती होत्याच गावकऱ्यांनी शोधाशोध केली, पण ठाम पत्ता लागला नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी भंडारा येथील आपत्ती व्यवस्थापन चमू बोलावलं, मात्र 2 दिवस रेस्क्यू करून देखील पत्ता लागलेला नाही. त्यामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यामध्ये उतरू नये असा सल्ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय. मध्य पूर्वेतील इंडियाने तणावामुळे एअर इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे जाणारी सर्व उड्डाणे तत्काळ रद्द केली आहेत. एअर इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. पुढील घोषणा होईपर्यंत उड्डाणे बंद राहतील असं एअरलाइन्सने म्हटलंय. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 150 किलो चांदी अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. अनेक भक्तगण आपल्या परीने गणराया चरणी आपली भेट श्रद्धेपोटी अर्पण करतात. डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे एक नांदेडचे व्यावसायिक मित्र सुमित मोगरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 31 किलो चांदी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या साक्षीने मंदिर संस्थानला दिली. या कार्यक्रमाला मंदिरातर्फे आणि संस्थेतर्फे विश्वस्त मंडळी उपस्थित होती. विनोदाचे बादशाह अभिनेता विजय कदम यांची कर्करोगाबरोबरची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांचं दीर्घकाळ आजाराने निधन झालंय. त्यांच्या जाण्याने मराठी कला विश्वाला शोककळा पसरली आहे. विनेश फोगट प्रकरणी निर्णय लांबणीवर. ऑलिम्पिक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेणार निर्णय. ठाण्यामध्ये शिवपाठा मनसेमध्ये राडा. उद्धव यांच्या गाडीवरती शेण फेकलं. मनसैनिक सैनिक थेट उद्धव यांच्या कार्यक्रमात घुसले. सत्तेमध्ये येताच ठाण्याची वसुली टोळी तुरुंगात जाणार. शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव यांची भविष्यवाणी. महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव यांनी घ्यावी. संजय राऊत यांची जाहीर विनंती. महाजन मुंडेना पाडणार मनोज सरांग यांची भीमगर्जना. नाव सरांगेचं, राजकारण उद्धव पवारांचं. राज ठाकरे यांचा उद्धव पवारांवरती हल्लाबोल. आरक्षण द्या पण आर्थिक निकषांवरती आरक्षणाला विरोध नाहीच, राज यांची भूमिका.
राजांना वंचितांचं दुःख काय कळणार, राष्ट्रप आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. आंदोलन मराठ्यांसाठी फायदा मात्र मुसलमानांना, जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, भाजप आमदार नितेश राणेंचा हल्ला बोल. नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. विनेश फोगट प्रकरणी निर्णय लांबणीवर, ऑलिम्पिक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय. ठाण्यात शिवभाठा मनसेत राडा, उद्धव यांच्या गाडीवर शेण फेकले, मनसेने थेट उद्धव यांच्या कार्यक्रमात घुसले. सत्तेत येताच ठाण्याची वसुली टोळी तुरुंगात, शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव यांची भविष्यवाणी. महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव यांनी घ्यावी, संजय राऊत यांची जाहीर विनंती. महाजन मुंडेंना पाडणार, मनोज दरांगेंची भीमगर्जना. नाव जरांगेंचं राजकारण उद्धव पवारांचं, राज ठाकरे यांचा उद्धव पवारांवर हल्लाबोल. आरक्षण द्या पण आर्थिक निकषावर आरक्षणाला विरोध नाहीच, राज यांची भूमिका. राज यांना वंचितांचं दुःख काय कळणार, राष्ट्रप आमदार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. आंदोलन मराठ्यांसाठी फायदा मुसलमानांना, जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, भाजप आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल. भाजपा नेत्यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडीचे षडयंत्र, माझ्या अटकेसाठी अनेक षडयंत्र, फडणवीसांचा दावा. पुण्यातल्या हॉटेलला दहशतवाद्यांचा धोका, पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली भीती. कल्याणी नगरातील नामांकित हॉटेलला पोलिसांचं पत्र. वायनाड पूरग्रस्तांचे पंतप्रधान मोदींकडून सांत्वन, रुग्णालयात जात केली जखमींची विचारपूस, पूरग्रस्त भागाचीही पंतप्रधान मोदींनी केली पाहणी. तर आता बातम्या पाहूया सविस्तरित्या. ठाण्यामध्ये शिवबाठा आणि मनसेमध्ये शनिवारी राडा झाला. उद्धव यांच्या गाडीवर शेण फेकण्यात आलं, मनसेने थेट उद्धव यांच्या कार्यक्रमामध्येच घुसले. ठाण्यामध्ये काल शिवबाठाचा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान शिवबाठा आणि मनसेमध्ये राडा झाला. मनसैनिक थेट शिवसंकल्प मेळाव्यामध्येच घुसले, उद्धव यांच्या गाडीवरती देखील शेण फेकण्यात आलं. बातमी मनसे संदर्भात, तुम्ही सुपारी मारली आम्ही नारळ मारणार, मनसे नेता अविनाश जाधव यांनी इशारा दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल काही शिवसैनिकांनी आदरणीय माझ्या साहेबांच्या गाडीवर गाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आज उत्तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र सैनिकांनी करारा दिला. जवळजवळ उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातल्या 16 ते 17 गाड्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नारळाने फोडल्या, कारण तुम्ही सुपाऱ्या मारल्यात तर आम्ही नारळ मारणार. दरोडेखोर गुजरात्यांवर आपला राग आहे, 3 महिन्यात तुम्हाला धडा शिकवणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरोडेखोर गुजरात्यांवर आपला राग असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मराठी माणूस कसा ताटपाण्याने उभा राहिला, नाही ताटपाण्याने उभा नाही राहायचं, हातात भिकेचा कटोरा घे आणि मोदींसमोर खाली मान घालून उभे राहा.
हे नाही संतणरे नाही आम्हाला शिवरायांनी शिकवलं ना, आमच्या शिवसेना प्रमुखांनी शिकवले. हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाहीत. महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल, पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. आणि या विचारांचे जे कोणी तोते असतील, या तोत्यांची वळवळ ही या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच लागेल, पूर्ण थांबवावी लागेल. पण हे सगळे जे काही चाळे चाललेत हे अब्दालीचे चाळे आहेत. आपल्यामध्ये फूट पाडायचं मी का अब्दाली बोललो? रागाने द्वेषाने नाही नुसतं बोललो. अहमद शहा अहमदाबाद शहा नाही, अहमद शहा. नाही तर कोणतरी म्हणेल अहमदाबाद शहा, तसं नाही. सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही, पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटतायत त्या दरोडेखोरांवरती राग आहेच. आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचंच, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं. काल ठाण्यामध्ये शिवबाटाचा शिवसंकल्प मेळावा झाला. यामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे. सत्तेमध्ये येताच ठाण्याची वसुली टोळी तुरुंगात जाईल अशी भविष्यवाणी शिवसंकल्प मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांनी केली. आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही. 3 महिने थांबा, मग सरकारी कलेक्टर आणि मेंढ्यांचे कलेक्टर, मेंढ्यांचे कलेक्टर माहित आहेत ना, एक चांडाळ चौकडे आहे म्हणतात, हे सगळे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा. यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया. तर आज मेळाव्यामधलं संजय राऊत यांचं वाक्य समोर येत आहे. महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी घ्यावी अशी विनंती संजय राऊत यांनी केलेली आहे. देशावर संकट आहे आणि ते संकट हुकुमशाहीचं आहे, म्हणून माननीय उद्धवजी हे वारंवार हल्ली दिल्लीत जातात, दिल्लीत राजकारण करतात. कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यावी लागेल आणि त्यांना दिल्लीत जाऊन राजकारण करावं लागेल, त्यांना गाडावं लागेल. तर या शिवसंकल्प मेळाव्यामधून बोलत असताना संजय राऊत यांनी महायुतीवरती ताशेरे ओढलेत. जनता महायुतीला शेख हसीना सारखं पळवून लावणार, संजय राऊत यांनी ठाण्यामधल्या सभेमध्ये भविष्यवाणी केली आहे. मला कोणीतरी सांगितलं परवा दिल्लीमध्ये, विचारलं क्या होगा महाराष्ट्र में. मी म्हटलं लोक तो चाहते है कि ये जो लोग महाराष्ट्र में बैठे है ना उनको शेख हसीना के तरह यहां से भगाओ. जशी शेख हसीनाला पळवून लावली लोकांनी दौड़ दौड़ के दौड़ दौड़ के, तसं ह्यांना आमची जनता महाराष्ट्राची शेख हसीना प्रमाणे पळवून लावणार आहे. ते पुढे जनता मागे, ते पुढे जनता मागे. मनोज जरांगे यांची सध्या शांतता रॅली सुरू आहे आणि यामध्ये बोलत असताना त्यांचं वक्तव्य समोर येत आहे. महाजन मुंडेंना पाडणार अशी भीमगर्जना मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांच्या संदर्भात हे वक्तव्य केलंय. काल राज ठाकरे हे संभाजीनगरमधून बोलत होते. नाव जरांगेंचं राजकारण उद्धव पवारांचं असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव आणि शरद पवार यांच्यावरती हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासंदर्भात बोलत असताना ते आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत. मराठा आरक्षणाची किंवा एकंदरच आरक्षणाची महाराष्ट्राला गरज नाही हे या वाक्याची त्यांनी पुनरावृत्ती केली. शिवाय आरक्षण दिलं गेलं तर ते आर्थिक बाबींवरती दिलं जावं असं देखील वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. ती फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधून माती भडकवली जातात. आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। आरक्षण द्या पण आर्थिक निकषावर, आरक्षणाला विरोध नाहीच अशी भूमिका राज ठाकरे यांनी काल घेतली आहे। आपण ज्याला आपण आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना, आहे ना? समजा माझी इच्छा आहे, मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला, काढून बघा। हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे। तर राज ठाकरे यांनी केलेल्या या सर्व वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय। राज यांना वंचितांचं दुःख काय कळणार, राजप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलंय। बांगलादेश कशामुळे बुडाला? आरक्षणाच्या प्रश्नावरूनच बुडाला ना। शेवटी वंचितांना शोषितांना जर तुम्ही वरतीच येऊ दिलं नाही तर तो दबलेला एक दिवशी क्रांती करून निघून जातो। देशात 5-5 हजार वर्ष तुम्ही दाबून ठेवला आवाज, त्याचा आवाज फुटायला, त्याच्या आवाजाला अंकुर फुटणार ना? का नाही फुटणार? मुसलमानांना आता जरांगेंचं नेतृत्व हवंय का हा सवाल उपस्थित होतोय। मुसलमानांकडून कराडमध्ये जरांगेंचं स्वागत करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील हे सातारा दौऱ्यावरती आलेले असून त्यांचा कराडमध्ये मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर कराड गोटे या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी देखील जरांगे यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलं। गोटे येथे मशिदीसमोर जरांगे पाटील यांना थांबवून त्यांचं स्वागत करण्यात आलं। मुस्लिम समाज हा जरांगे यांच्यासोबत असल्याचं त्यांनी व्यक्त केलं। आम्ही मराठा जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे मुस्लिम समाज ठामपणे एकनिष्ठ राहणार आहे। गोटे गावाच्या वतीनं त्यांचा आम्ही सत्कार भी केला आहे आणि त्याच्या गोटे गाव पूर्ण मुस्लिम समाज आरक्षणासाठी आमचा पाठिंबा राहील। आंदोलन मराठ्यांसाठी होतंय मात्र फायदा मुसलमानांना होतोय। जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली आहेत, अली जिना आहेत असं वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे। ईडब्ल्यूएसच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पुलीस भरती निघाली त्याच्यामध्ये 90% हे मुस्लिम समाजाचे लोक होते। म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये। तू मराठ्यांचा आहे ते मुसलमानांचा आहे, कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे। ते ही निश्चितपणे तरी छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची गाडी नाही, हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना, हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता। भाजपा नेत्यांच्या अटकेसाठी महाविकास आघाडीचं षडयंत्र सुरू आहे। आपल्या अटकेसाठी अनेक षडयंत्र करतायत असा दावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा केला। आपल्या अटकेसाठी अनेक षडयंत्र रचली जातात असं फडणवीस म्हणाले। मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे। याचा सगळा प्रयत्न झाला। त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं, असे 4 इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं। परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सीबीआयला दिले। आजही आमच्याजवळ अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत। वळूयात पुण्याकडे। पुण्यामधल्या हॉटेलला दहशतवाद्यांचा धोका आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी ही भीती व्यक्त केली आहे। कल्याणी नगरामधील नामांकित हॉटेलला पोलिसांनी पत्र दिलं आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त
पुणेकरांना घाबरवतायत का असा सवाल उपस्थित होतोय. गणेशोत्सवामध्ये पुण्यामध्ये मोठी गर्दी होत असते अशावेळी चक्क पोलीस आयुक्त गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवतायत. स्वतः पोलीस आयुक्त अशा प्रकारे दहशतवादी हल्ल्याची चिंता व्यक्त करीत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी गणेशोत्सवात सहभागी व्हावे की नाही हा सवाल उपस्थित होतोय. अशाने सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते आणि याचा परिणाम आगामी गणेशोत्सवावर होऊ शकतो. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये होते. भस्मसात भोसले नाट्यगृहाची त्यांनी पाहणी केली. या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. केशवराव भोसले जसेच्या तसे आम्हाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हे जे नाट्यगृह आहे हे नाट्यगृह जसं होतं पूर्वी तसंच पुन्हा उभं राहावं अशा प्रकारची भावना कलाकारांची कलावंतांची आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर नागरिकांची देखील आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आठवड्याभरामध्ये मुख्यमंत्र्यांचा संभाजीनगर दौरा असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा हा आज संध्याकाळी होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरी समाजाच्या उद्योगपतींसाठी चांगले निर्णय घेतलेत. या निर्णयाचा कृतज्ञ म्हणून आंबेडकरी समाज त्यांचं भव्य स्वागत करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हे संभाजीनगरमध्ये असतील. वळूया सांगलीकडे. सांगलीमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याची तयारी सुरू आहे. भुजबळ, वडेट्टीवार तसेच पंकजा मुंडे हे रविवारी सांगलीमध्ये असणार आहेत. सांगलीमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार मेळावा होतोय. हा मेळावा सांगलीच्या तरुण भारत स्टेडियमवर होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे. मेळाव्याचे आयोजक माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ही सर्व माहिती दिली आहे. या सरकारला ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी दबाव टाकावा असं आवाहन देखील प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे. या मेळाव्याची प्रमुख मागणी अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे ते धक्का लागता कामा नये असा शब्द महाराष्ट्रानं दिलेला आहे. पण एकीकडे दरांगेमध्ये 80% आम्ही घुसवलेला आहे आणि 20% आम्ही सगळे स्वयंचा जिहा करून घेणार आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज जो आहे या महाराष्ट्रातला हा संतप्त झालेला आहे. आणि एका आरक्षणाचं आमचं आरक्षण कुणी धन नाणगी काढून घ्यायचं की काय या भीतीपोटी जे आहे हा संपूर्ण समाज जो आहे तो एका उद्विग्न भावनेतून या ठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. आमची जी लढाई आहे ती आमच्या आरक्षण हक्काचं वाचवण्याची लढाई आहे आणि जरांगेंची लढाई आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तडा देणारी लढाई आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही 18 पगड जाती 12 बलुतदार 18 बलुतदार जातीवर अन्याय केला नव्हता. त्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं आणि म्हणून मराठा समाजानं ठरवलं पाहिजे की आपल्याला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे का राजकीय आरक्षण पाहिजे. महिलांची संख्या सुद्धा त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नक्कीच असणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा निरोप पोहोचवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर सर्व समाज बांधव जे ओबीसी मध्ये आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये उठाव झालेला आहे. मग आपण सांगू शकत नाही की आज किती महिला येतील किती पुरुष येतील म्हणजे संख्येचा आकडा आता सध्याच्या सांगायला गेलं तर सांगू शकत नाही आपण. वळूयात विधानसभेकडे. विधानसभेआधीच भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. परिचारक मंगळवेढा मतदारसंघामध्ये बंडखोरीच्या तयारीत असल्याचं शंका आहे. भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे आवताडेंवरती नाराज आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी होतीये. भाजप पुरस्कृत माजी आमदार प्रशांत परिचारक बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना निवडून आणून चूक केली असं वक्तव्य आमदार प्रशांत परिचारक यांनी केलंय. असताना आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि तुम्ही जिवंत राहिला तर आम्ही जिवंत. तुम्हाला वाजवा सोडून मी काय कोणाच्या पाठीमध्ये जाणारा माणूस चूक झालेली आहे आमची. त्याबद्दल सगळ्या मंगळदाराची माफी मागतो. पुन्हा तुम्हाला कोणाच्या दौऱ्याला जाऊन वैरण खा म्हणून सांगणार नाही मित्र.
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक आहे, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र मेगा ब्लॉक नाही आहे. कोणत्या मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे पाहूयात. माटुंगा ते मुलुंड सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे, तर सीएसएमटी चुनाभट्टी सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या बातमीसोबतच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र. दररोज तुमच्यावर माहितीचा वर्षाव होतोय, दररोज तुमच्यावर बातम्यांचा भडीमार होतोय. यातलं किती टाकाऊ आणि किती टिकाऊ हे तुम्ही कसं ठरवणार? बातम्यांच्या या गदारोळात, हेडलाईन्सच्या गोंगाटात तुम्ही भांबावून जाल नाही का? या गोंधळात नको ते स्वीकारलं जाईल आणि हवं ते नाकारलं जाईल, ही भीती आहेच की नाही? हा गोंधळ मिटवणार कोण? माहितीच्या जाळ्यातून कोण बाहेर काढणार? कोण शोधेल, कोण तपासेल काय खरं आणि काय खोटं? आम्ही ज्या बातमीचा घेतो वे ज्याचा संबंध आहे थेट तुमच्याशी. आम्ही नेमकी माहिती देतो, आम्ही गर्दीत उठून दिसतो. आम्ही आहोत जय महाराष्ट्र न्यूज. वातावरणात झालेल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया आदी साथीच्या रोगांची लागण सुरू झाली असून मालेगावमध्ये थंडी, ताप, खोकला अशा साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये डेंग्यू सदृश 22 रुग्णांच्या रक्ताचे नमुनेही चाचणीसाठी पाठवले असून त्याव्यतिरिक्त 2 रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत. मालेगाव महानगरपालिकेतर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून तसं नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलं आहे. तालुक्यामधील कोंडगाव येथील मोबाईल दुकानाच्या मागील भिंत फोडून केलेल्या घरफोड इथले गुन्ह्यातील 4 आरोपी नाशिताफीने अटक करून चोरीत गेलेले 8,13,000 रुपये किमतीचे 29 मोबाईल हस्तगत करण्यात कोंडगाव पोलिसांना यश मिळालेलं आहे, अशी माहिती कोंडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडूरकर यांनी दिली आहे. भर पावसामध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं मुक्ताईनगरात आगमन झालं. तब्बल 45 दिवसानंतर आदिशक्ती मुक्ताईची पालखी पांडुरंगाचं दर्शन घेऊन मुक्ताईनगरमध्ये दाखल झाली. शेकडो दिंड्या या सोहळ्यामध्ये दाखल झाल्यात. कोपरगाव येथील जनसन्मान रॅलीच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली स्वागत कमान पडून एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. सुदैवाने महिला थोडक्यात वाचली आहे, त्यामध्ये तिला फक्त डोक्याला दुखापत झाली आहे. पंढरपूरची वारी पूर्ण करत संत गजानन महाराजांची पालखी 2 महिन्याचा पायी प्रवास करून स्वगृही शेगावला परतणार आहे. या पालखीचा खामगाव शहरामध्ये शेवटचा मुक्काम होता. खामगाव शहरामध्ये या पालखीचं आगमन झालं. समस्त खामगावकरांकडून या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील ताडाळी कामतघर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावर जुनी ताडळी ते नवी ताडळी दरम्यानचा सुमारे 1 किलोमीटरच्या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असून रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते याचा बोध या ठिकाणी वाहन चालकांना होत नाही. संपूर्ण 1 किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये अक्षरशः पाण्यातील होडीसारखे हेलकावे खात वाहन चालकांना आपली वाहनं चालवावी लागत आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विधानभवनावर लॉग मार्च काढण्यात आला. क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकवणार असा इशारा समितीकडून देण्यात आला. यशवंत स्टेडियम ते विधानभवन असा लॉग मार्च काढण्यात आला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसह वाढते वीज दर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्मार्ट मीटरवर तात्काळ निर्णय घेण्यात यावेत अशा विविध मागणीसाठी हा लॉग मार्च काढण्यात आला.
गोंदिया शहराला दोन भागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे, मात्र या पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने बातम्या दाखवल्या होत्या, याची दखल घेत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा मंजुरी दिली गेली आहे. यामुळे नारपार गिरणा नदी खोऱ्यातून 10.64 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. या पाण्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामधील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. नाशिक जिल्ह्यामधील बहुतेक भागामध्ये वरच्या पावसावर कोथिंबिरीचं पीक घेतलं जात आहे, मात्र सध्या नाशिक मंडीमध्ये कोथिंबिरीला साधारण 1,000 ते 1,500 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. सध्या मजुरीचे दर हे 300 रुपये रोजंदारी आहे, तर भाजीपाला नेण्यासाठी जी वाहतूक करावी लागते त्याचे दर 1,000 ते 1,500 रुपये आहेत, त्यामुळे चांदवड तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झाले. नगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे शिकळो गावातील पिण्याचा तलाव आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे. गेल्या 5 दशकांपासून चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहणाऱ्या निळवंडे धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आता आनंदाचे क्षण बघायला मिळणार आहे. मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आरडीएक्स ठेवत असल्याचा धमकीचा फोन जीआरपीला आल्यानं रेल्वे पोलिसांची चांगलीच तारांब उडाली. यानंतर रेल्वे स्थानकाचा शोध घेण्यात आला, परंतु पोलिसांना कुठलीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. डोंबिवलीमधील श्री गणेश मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी संस्थेतर्फे भक्तांना आणि दानशूर व्यक्तींना श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी 150 किलो चांदी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. डोंबिवलीमधील ग्रामदेवता श्री गणेश मंदिराला नांदेडच्या सुमित मोगरे या व्यावसायिकाने 31 किलो चांदी अर्पण केली आहे. धाराशिव सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाला धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून मोठा विरोध केला जातोय. धाराशिव जिल्ह्यामधील 33 गावांचा या महामार्गामध्ये समावेश असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय. जमिनीचं भूसंपादन करावं, अन्यथा सुरत चेन्नई महामार्ग रद्द करावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केली आहे. पांचाळे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठं महत्व आहे. यामध्ये 7 दिवस विविध प्रकारचे संत वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त पारायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात आलंय. भंडारा जिल्ह्याच्या पाथरी येथील रूपलाल बलथरे बैल धुण्याकरता नदीत उतरला असता नदीच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून गेला. गावातील लोकांना याची माहिती होताच गावकऱ्यांनी शोधाशोध केली, पण ठाम पत्ता लागला नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी भंडारा येथील आपत्ती व्यवस्थापन चमू बोलावला, मात्र 2 दिवस रेस्क्यू करून देखील पत्ता लागला नाही, त्यामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यात उतरू नये असा सल्ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला. मध्यपूर्वेमधील इंडियाने तणावामुळे एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे जाणारी सर्व उड्डाणे तत्काळ रद्द केली आहे. एअर इंडियाने सोशल मीडियावरती ही माहिती दिली आहे. पुढील घोषणा होईपर्यंत उड्डाणे बंद राहतील असं एअरलाइन्सनं म्हटलं आहे.